हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ धन्य। मनुष्याणां स श्रेष्ठो कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित् मावेति तत्त्वतः। पैगा मनुष्याचा स श्रेष्ठां माजी विपालिया इति दिवसां तैसिया दिवके से करां बहुवसा माजी विरला जान दैसा भरलिया त्रिभुवनां आतो एकयकुचांग अर्जुनां निवडून कि जे सेना लक्षावरी ये तया ही पाठी ते केवळ लाहे मासाची घांटी ते वेळी विजयश्रीची पाठी एकूची वैसे तैसे अस्ताच्या महापुरी रिगताची कोटीवरी तरी प्राप्तीचा पैल तिरी विपायला निघे म्हणून सामान्य गा नोहे हे सांगता वडील गोठी गाहे तरी हे बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐक। श्री भगवान वाच। भगवान म्हणाले की हजार लोकात एखादी व्यक्ती ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करते आणि प्रयत्न करणाऱ्या सिद्धामध्ये देखील कोणीतरी मला एखादा तत्त्वता जाणतो। अर्जुना सहस्रावधी माणसामध्ये ज्ञानाचा ध्यास घेणारा एखादाच असतो, तसा ध्यास घेणाऱ्या अनेकातही खरा जाणता विरळाच असतो। अर्जुना प्राण्यांनी भरलेल्या त्रिभुवनात एकाएका निधड्या शुरास निवडून सैन्याची लक्षावधी भरती करण्यात येते। सैन्यात दाखल झाल्यावरही प्रत्यक्ष समरांगणामध्ये शत्रूने सोडलेल्या बाणाच्या टोकाला असलेले धारेचे लोखंड शरीराच्या छेंदामेंदा करीत असते। त्यावेळी सर्व सहन करून मरणाला सामोरे जाऊन एखाद्या धैर्यवान पराक्रमी सैनिक विजयरूपी लक्ष्मीच्या राज्यासनावर बसतो। त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या आस्थारूपी महापुरात कोट्यावधी प्रवेशतात, परंतु ब्रह्मप्राप्तीच्या पैल तीराला पोहून निघणारा एखादाच असतो। म्हणूनच ज्ञान प्राप्त होणे ही गोष्ट साधी नाही, ती सांगण्यास फार गहन आणि कठीण आहे, परंतु मी तुला बोलून पाहतो तर आता ऐक। ज्ञान सांगण्यापूर्वी विज्ञान पण सांगतो ते पण ऐक। बोलहारी बोलहारी शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाईश्वराच्या कृपेने राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचा स्मृतिदिन जो आहे तो मार्गशीर्ष शुद्ध
प्रदोष त्रयोदशी हा आहे आणि म्हणून विश्वस्त मंडळाच्या संयोगातून भक्त मंडळाच्या संयोगातून ठिकठिकाणी या पुण्यतिथीचा आणि प्रदोष या पुण्यस्मरणाचा दिवसाचा अनेक कार्यक्रम भक्तमंडळी करतायत. त्यामध्ये सकाळी सत्संग नित्यनिविधी पूजा आरती आणि त्यानंतर महाप्रसाद आणि संध्याकाळच्या वेळेस सत्संगाचा कार्यक्रम असं शुद्ध प्रदोष श्री क्षेत्र कोपरगाव ज्या ठिकाणी महासमाधी आहे सद्गुरु जनार्दन स्वामींची तिथं होतो आणि वद्य प्रदोष सद्गुरु जनार्दन स्वामींचं महानिर्वाण स्थान श्री क्षेत्र नाशिक तपोवनमध्ये होतो आणि या दोन्ही कार्यक्रम आता सगळीकडं बंदचं वातावरण आहे. देशावर किंवा जगावर फार मोठं आणि नैसर्गिक संकट आहे म्हणून हा कार्यक्रम आणि ठराविक श्रोत्यांच्या समोर आणि तुम्ही आता घरी बसून सर्व श्रोते आहेच या विज्ञानाच्या माध्यमातून श्री अवनकर बंधू ठाकरे बंधू समाधान सोपान भाऊ संतोष पवार या सर्व मंडळीच्या माध्यमातून आपण घरी या सत्संगाचा लाभ घेत आहे. भजनी मंडळामध्ये एखाद्या वेळेस फोन केला नसेल त्यांना माहीत नसेल करायला पाहिजे फोन. नाही रात ध्यान संसारी जीव आहे आणि म्हणून भजनी मंडळामध्ये शिवराम महाराज जनार्दन महाराज लक्ष्मण महाराज अजय महाराज नवनाथ महाराज थोडं दक्षता घेतली पाहिजे. आपल्याला कार्यक्रमाला शोभा वाढण्यासाठी हे बाबाजींचं कार्य आहेत गुरुदेवांचं कार्य आहेत संसारी मंडळी आहेत आपण त्यांना ध्यान दिलं पाहिजे. म्हणून ते काही कारणामुळे आले नसतील पण त्यांना जय हरी जय वंदने नमस्कार आहे सर्व मंडळींना आणि जय जनार्दन परिवाराला जय गुरुबंधूंना सर्वांना जय जनार्दन नमस्कार करून भेग भगवान श्री संतोषगिरीजी महाराज आणि कोणी संन्यस्त गुरुबंधू पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण. जनार्दन स्वामींचं हे कार्य आहेत हे अतिशय परमार्थ सुलभ कार्य आहेत आणि म्हणून भगवत प्राप्तीसाठी आणि अनेक लोक प्रयत्न करतात. वेगवेगळे संप्रदाय वेगवेगळ्या धर्मपद्धती मतं यानुसार येणे त्याने प्रकारे सुसंस्कार मिळेल आणि भक्तिमार्ग घरात आला की मग आपोआपच वाईट संस्कार सुटून जातात चांगले संस्कार येतात आणि चांगले संस्कार आले की सुख होतं. सत्यवस्तू घरात आली सत्य समजलं की सत्याचंच एक अक्षर सुख आहे आणि ते सुख आपल्या घरी येतं. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर असं म्हटलं जातं कारण तो सुखाचा आगर आहे. अशी भगवत भक्ती प्रत्येकाच्या घरात यावी हा संतांचा फार 1000 इसवी सनपासून तर आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले. महाराष्ट्राची भूमी फार पावन आहे. या भूमीमध्ये सर्व प्रकारचे आणि मंडळी तुम्हाला पाहायला मिळेल. बुद्धिजीवी साहित्य क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिभा संपन्न मंडळी या महाराष्ट्राने आणि या भरतखंडाला दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचं नावलौकिक जर कोणतं असेल
तर ते म्हणजे ही संतांची भूमी आहे. इथं प्रत्येक पंचकृषीमध्ये एक सुसंस्कार सांगणारा कोणीतरी महापुरुष, कोणीतरी संत वृत्तीचा निर्माण झालेला आहे. म्हणून ही महाराष्ट्र आहे. खरवास ते बलाढ्य राष्ट्र आहेत अमेरिका, चीन, रशिया यांना महाराष्ट्र मोठे राष्ट्र म्हणलं, पण महाराष्ट्र हा भारतातलाच एक भाग असून त्याला विशेष असं महत्त्व आपल्या पारमार्थिक मंडळीसाठी आणि संतामुळं आहे. आणि म्हणून काय सांगू आता या संतांचे उपकार मज निरंतर जागवित. जे जागे आहेत ते जागं करतील, जे झोपले त्यांना कोण जाग करेल. झोपलेल्याला जागं करणं हे संतांचं काम आहे. काय सांगू कारण ते जागृत आहे. या ठिकाणी हा जो श्लोक आहे जो निरूपणासाठी घेतला आहे, यश हा अध्यायच मुळात ज्ञान विज्ञान योग आहे. आता विज्ञानाची प्रगती सांगायचं काही कारण नाही. इतकी प्रगती आहे की ते बुद्धीच्या पलीकडचा विषय झाला, बुद्धी अगम्य विषय झाला, इतकी विज्ञानाची प्रगती आहे. भगवंताने चिंतन करताना श्रीमद भगवद्गीतेचं काही आहेत अभ्यास मंडळी. सहावा अध्याय जो आहे तो आत्मसंयम योग नाम, त्यामध्ये सर्व योगाभ्यास सांगितला गेला आहे. माऊली मुळातच योगी असल्यामुळं त्या अध्यायामध्ये माऊली जास्त विसावली आहे. आणि हा जो अध्याय आहे सातवा, हा ज्ञान विज्ञान योग आहे. इथं अर्जुनाने विचारलं नाही, भगवंताने लगेच सुरुवात केली भगवान उवाच. प्रश्नाने विचारला अर्जुनाने या अध्यायामध्ये, कारण देवाला कळलं की अर्जुनाला आत्मसंयोग योग किती कळला. जाऊ द्या, भगवान जवळ अवधार्य नावाचा गुण आहे. नाही कळलं तर नाही कळलं, नाही समजलं तर नाही समजलं, किंवा नाही कोणावर उपकार केले, नाही कोणी जाणलं, नाही जाणलं, नाही जाणलं. ही जी समत्व बुद्धी आहे ही अवधार्य आहे. मग देवाने विचार केला की जाऊ द्या, नसन समजलं. सगळंच समजतं सगळ्याला असं थोडी, सगळ्याला सगळं समजतं असं नाही. कोणाला नाही समजत, कोणाला काय, स्वाभाविक गुण असतो. विचारची बुद्धिग्रहण शक्ती असते. त्याप्रमाणे अर्जुनाला समजलं की नाही, देवाने विचारलं पण नाही. इथं भगवान उवाच आणि सुरुवातच करताना मया सक्त मना पार्थ योग उज्यते मदाश्रय असंशय समग्र माम यथा ज्ञानश्चित्रश्चुनु. आता मी तुला अतिशय शुद्ध असं ज्ञान सांगतो. मग याच्या अगोदर काय सांगितलं? पण एक गोष्ट परत परत सांगणे हा अभ्यास आहे. अभ्यासाची व्याख्या करताना राम सुखदासजी महाराजांनी सांगितलंय की भगवंताचं गुण, भगवंताचे कार्य, भगवंताचं स्मरण हे सतत सतत या मनांना कडून करून घेणे, बुद्धीच्या सहाय्याने भगवंताचं तत्वज्ञानाचं स्वाध्याय करणे याला अभ्यास म्हणतात. आणि अभ्यास आप समर्थोशी मत्कर्मम परमोभव. माझ्या प्राप्तीसाठी अभ्यास हा फार महत्त्वाचा आहे. सर्व क्षेत्रातला अभ्यास महत्त्वाचा आहे महाराज.
આ બેસુ મંડળી જલમલા ઇન્વસ્થિત રાજ આજ તુમ્હી વિજ્ઞાન યોગાતલી મંડળી આહે. એવડી મોટી મહામારી સર્વ જગાલા ત્રાય ભગવાન કરું સોડલાય. સંશોધન ચાલલ કે ही લસ નિર્માણ ઝાલી પાહિજે. આઈ ટી ક્ષેત્રતલા એક વિદ્યાર્થી ગુરુબંધુ કાલ સમજૂન સાંગત હતા કે ही લસ કાઢલેલી આહે પણ ती इतकी अवघड आहे की ती -80 मध्ये -80 अंशामध्ये ती ठेवावी लागते. चांगले चांगले प्रगत राष्ट्राकडं तो भाग नाही, ते इन्स्ट्रुमेंट नाही किंवा ते ठेवण्याचं फ्रीज नाही. मग दुसरी एक लस निघाली ती -20 मध्ये राहू शकते. -20 अंश सेंटर तुम्हाला पाहिजे का गाईला इंजेक्शन देतात तर ते थर्मस घेऊन जातात त्याच्यामध्ये -20 राहतं. ते वीर्यसुद्धा -20 मध्येच ठेवावं लागतं. म्हणजे बैलाचं वीर्य काढलं जातं आणि आई गाईमध्ये रोपण केलं जातं त्याला -च राहतं. ती -काढताना पुण्याच्या किंवा आपल्या भारतातल्या आयुर्वेदिक संशोधनांच्या माध्यमातून आणि परदेशी संशोधनांच्या माध्यमातून ती लस निघाली. ती वितरण करायची एवढी एवढ्या 135 कोटी लोकांपर्यंत पोहोचायची. थोडंसं खर्चाचं काम आहे एवढं थर्मास. आता महामारी तर किती ऑक्सिजनचे हे लागून राहिले, किट लागून राहिले, ती काही सोपी गोष्ट आहे. खर्चाचं काम आहे आणि उत्पन्नाचा सोर्स कमी झाला. काही सरकारला दोष देऊन काही उपयोग नाही. बुद्धिजीवी लोक हा विचार करतात जे यांना समजतं आहे की भारताच्या लोकसंख्येच्या मानानं किंवा उत्पन्नाच्या मानानं हे महामारीचं खर्च भयान झाला. आणि मग नियोजनाला दुसरं नियोजन फक्त एवढंच महामारी जाऊ एवढंच थोडी उद्देश आहे. बाकी अन्नधान्य हे ते अब्जावधी टन मेट्रिक टन आणि अन्नधान्याचा साठा करावा लागतो. आता खरीप हंगाम संपला भात खरेदी करणं हे करणं ते करणं जसं हे सरकारचं काम आहे तसं पूर्वी राजलोकांचं काम असायचं. हे सर्व करायचं म्हणून राजा चांगला पाहिजे. आणि विजयपूर हे कर्नाटक आणि महाराष्ट्र याच्यामधला भाग म्हणजेच आजचा दौलताबाद देवगिरी अशी या ठिकाणीचा राजा कृष्णदेवराया कोणताही जो राजा असेल त्याला विजयनगर साम्राज्य म्हटलं जातं. त्या विजयनगर साम्राज्यामध्ये आपला महाराष्ट्राचा भाग येतो. आणि म्हणून भगवंतांनी या ठिकाणी सुरुवातच स्वतःच केली. आणि हा श्लोक जो आहे मनुष्य नाम सहस्रेश इथपर्यंत जो संकल्प करतो हा संकल्पाचा अर्धा श्लोक आहे. जो भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतो म्हणजे संकल्प करतो. आणि त्यामध्ये एखादाच हजारामध्ये एखादा मज प्राप्तीची करून घेतो म्हणजे मग भगवंताला याच्या अगोदरचाच प्रश्न अर्जुनाने विचारला की मग भगवत प्राप्ती झाली नाही प्रयत्न करूनही तर मग त्या जीवाची पुढं काय गती होते. इकडं संसार बी नाही इकडं परमार्थ नाही. मग मधी या ठिकाणी भगवंतांनी त्याचं उत्तर दिलंय की नदीतून पोहून जाताना पुष्कळ प्रयत्न करतात एखादाच कडाला लागतो. अनेक प्रकारचे सैनिक युद्धामध्ये लढतात प्राणाची आहुती देतात. आप्त्वा प्राप्तोसी स्वर्गम युद्धामध्ये मारले गेला त्याला स्वर्ग प्राप्ती आहे. तो क्षत्रियाचा धर्म त्यांनी जाणला. आता बघा तुम्ही सीमेवर छुप युद्ध चालूच आहे. हे काय आतापासून चालू नाही 47 पासून चालू आहे छुप युद्ध आहे. आता काही समोरसमोरचं युद्ध नाही पण समोरसमोर युद्ध करावंच लागतं. हिमालय अतिशय थंड जिथं प्रमाणापेक्षा जास्त थंडी आहे तिथं सैनिकाला राहावं लागतं. राजस्थानचा आपला भाग असा आहे की अतिशय गरमी की ज्या ठिकाणी म्हणजे
अवघड आहे बाहेर निघणं. तिसरा जो भाग आहे तो समुद्रकिनारी आहे, ते चायनाचा भाग समुद्रकिनाऱ्याचा आहे आणि तिथं लढणं, किती लोक प्राणाहुती देतात, म्हणून आपण सुरक्षित आहोत. म्हणून शेतकरी दाताला विसरलं नाही पाहिजे, सैनिकाचं उपकार विसरले नाही पाहिजे, आईवडिलाचे उपकार विसरले नाही पाहिजे आणि जे आपल्याला ज्ञान देतात त्यांचे उपकार विसरले नाही पाहिजे. आईशी कनवळ्याची जात करे लाभाविने प्रीत, संताचे उपकार विसरले नाही पाहिजे. आणि म्हणून कारण त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, आपल्याला चांगले संस्कार दिले, म्हणून त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि हे उपकार आपण फेडू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी भगवान सांगतायत की मनुष्यनाम सहस्रेश्व, हजारो सैनिक जातात बिचारा, गेल्यानंतर आता त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं पद मिळतं, पद्मभूषण वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना बक्षीस देण्यात येतं किंवा काही खूप चांगलं शौर्य गातात, शौर्य पदक देण्यात येतं, मरणोत्तर देण्यात येतं, कोणी बिचारांना जखमी अवस्थेत देण्यात येतो. ब्रिटिशांनी काय केलं, ही साखर जी आपण खातो ही तर भारताची निर्मिती, शुगर केन म्हणजे ऊस, भारतात उत्पत्ती होती याची आणि ही कोणत्या तरी परदेशात हा ऊसाचं भाग न्यावा आणि तिथं साखर काढावी हा त्या लोकांचं भाग होतं. म्हणून हजारो लोक त्यावेळेस भारतातले लोकांना फक्त कुली म्हणजेच यांना शिकू द्यायचं नाही काही नाही, फक्त एक कामकरी वर्ग एवढाच निर्माण करायचा त्याचा मागचा हेतू होता. आणि हजारो लोकांना आणि आज्ञानी म्हणा किंवा अत्याचारानं म्हणा किंवा कोणत्याही शामदामदंड भेदानं आणि एका बेटावर घेऊन गेले आणि त्या बेटावर ऊसाची लागण करायची आणि तिथं या लोकांकडून काम करून घ्यायचं आणि मग असे हजारो कुटुंब घेऊन गेले एका बेटावर, त्या बेटाचं नाव आहे मॉरिशस. आणि मग तिथं शुगर कॅन लावला, तिथून ऊसाची निर्मिती झाली. पण ते लोक बिचारे मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इकडे येऊ शकले नाही, गरीब इकडे कोण घेऊन येईल त्या, म्हणून त्या लोकांनी त्या ठिकाणी वस्ती केली. तर हजारो तिथं हिंदू लोक आहेत, बळजबरी धर्मांतरण करून त्या लोकांना या मंडळीने असा प्रकारचा त्रास देऊन धर्मांतरण केलं. पण आता स्वातंत्र्य मिळालं, तो देश पण स्वातंत्र्य झाला. पण बळजबरी मला हे म्हणायचं की बळजबरी धर्मांतरण करणं हे खऱ्या अर्थानं धर्मांतरण आहे का? मनात तर ईश्वराविषयी प्रेम राहतच ना. आपली आई बदल करेन का कुणी? आई जशी बदलता येत नाही तसं धर्मांतकरणात असं तो कसं बदलते? मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग ठिकठिकाणी शिवमंदिरं, राम मंदिरं वगैरे आपल्यापेक्षा जास्त मंदिर म्हणा किंवा त्यांच्या मानानं तिथं खूप मंदिर आहे. म्हणून या ठिकाणी भगवान सांगतायत कश्चित यतपि सिद्ध आहे. म्हणून प्रयत्न वाया जातो का? तुम्ही सांगतो पाच नाही झाले, मग प्रयत्न करत राहायच, कधी ना कधी यशस्वी येतेस. आपलं थोडं अभ्यास कमी पडला म्हणून आपल्याला आणि आपल्याला अपयश आलं, अपयशाला घाबरू नये, करत राहायचं, ट्राय अगेन अँड अगेन. नेपोलियन साधा सैनिक होता, रात्री दिलं बसलं असताना त्याने एक मुंगी पाहिली, ती काही वस्तू तोंडात घेऊन वर चालली, किडा एक म्हणा मुंगी म्हणा, वर घेऊन चालली पडली खाली, वर घेऊन चालली पडली खाली, असं सात वेळेस कार्यक्रम दोन नंबरचा चालू होता. त्याने विचार केला की काय जडजीव याला बुद्धी नाही,
బుద్ధి నై మన తుముకస్కచ్చా సాత అట్ వేళ చూసులు ఉన్నాయి వర్ణి ఉన్నాయి కళ్యాణ్ ఉన్నాయి ముక్తన ప్రయత్న ఇస ఇత్క పరకష్ట కేలి నేపోలియన్ బోనపార్ట్ సగ జగత్ ప్రసిద్ధ म्हणून सांगायचं तात्पर्य हे आहे की अशा प्रकारचा दृढ संकल्प करावा भगवत प्राप्तीचा, पण माग सरू नये. आणि तो दृढ संकल्प पुढं आणि आपल्याला यशापर्यंत घेऊन जातो. कश्चित यतपि सिद्ध आहे, तो संकल्प आपल्याला यशापर्यंत घेऊन जातो. आणि म्हणून यततपि मा पुढं सांगता येत भगवान यत तामपि सिद्धानां कश्चित वेत्ति तत्वता. जरी सगळ्याला नाही प्राप्त झालं तरी पण तुम्हाला आता क्षेत्र त्र्यंबकेश्वरला जायचं आहे, तर कोणी पायी जातं कोणी गाडीनं जातं. पायी जाणारा कोणी ज्याची चाल चांगली येतं तो चांगला चालतो. एक शेतकरी होता आणि एक प्रवासी रस्त्याने चालला, हो गणपतराव त्र्यंबकेश्वर किती लांब आहे, हो किती वेळ लागेल जायला. शेतकरी म्हणजे जाय जा ढळ ढळ त्याला वाटलं. ते प्रवाशाला राग आला, काय असं काय अडदान माणूस. आचार्य अत्रेजी गाडी पंक्चर झाली नाशिक जवळ येतं, इथं पंचरचं दुकान आहे का, आम्हाला कशाला विचारता, पहा ना इकडं पहा, तपास करून पहा. आत्रेने विचार केला की आडगाव तर नाही, ते आडगावच होतं. काही आडमुठ माणसं आहे, विचारलं इथं पंचरचं दुकान कुठं येतं, तो म्हणतो पहा ना इथं कुठं असेल, हे आडगाव तर नाही, ते खरंच आडगावच होतं. असं काही अचानक बी होऊन जातं, अचानक बी म्हणतं त्यांनी होऊन जातं. जा जा पुढं जा, तर तो माणूस चालायला लागला. त्याला काय कामं झाली, विचारलं तरी चांगलं सांगाल तयार. हो माऊली थांबा का, इथून 8 मैलावर त्र्यंबकेश्वर आहे आणि तुम्हाला 1.5-2 तासात तुम्ही पोहोचता. म्हणजे का हो पहिल्यांदा नाही काही सांगितलं, म्हणजे असं आहे तुमची चाल पाहिली किती पद्धतशीर चालतात जोरात चालतात, त्याच्यावरून मी अंदाज लावला की तुम्हाला ते 6 किलोमीटर 1.5-2 तासात पोहोचतात. कश्चित यतपि सिद्ध आहे, म्हणजे प्रयत्न करण्यास सोडू नये. प्रयत्नांती परमेश्वर आहे. आणि म्हणून या संतांनी अतिशय विकल परिस्थितीमध्ये हा भक्तिमार्ग जाणून ठेवला, हा भक्तिमार्ग भागवत धर्म जाणला. आणि म्हणून या संतांचे अनंत अनंत उपकार. आणि त्यांनी तेवढं सोसलं महाराज, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकार. जगाच्या कल्याणा परोपकारासाठी आणि देह कष्टवितात. म्हणून इसवी सन असं म्हणतात, आलक निरंजन मासिकमध्ये असं सांगितलंय की इसवी सन 1000 त्यावेळेस हे नवनाथपंथी मंडळी भक्तिमार्गाचा प्रचार केला. मंत्रशक्तीच्याद्वारे अनेक लोकांचे दुःख दारिद्र्य किंवा अनेक प्रकारचे व्याधी या मंडळींनी मंत्राच्या साहाय्याने बरी करून लोकांकडून धर्माचरण करून घेतलं. त्यानंतर नरसिंह सरस्वती महाराज, त्यानंतर माऊली. आणि म्हणून माऊलींच्या वी अगोदर माऊलींचे शके 1200, पण माऊलींच्या अगोदर श्री संत नरहरी महाराजांचं वंशज आहे.
विजयपूरचा राजाच्या पदरी रामचंद्र पंत नावाचे एक शिलेदार होते. फार सोनार समाजाचे होते पण ते राजाचे जवळचे आणि शिलेदार होते. त्यांना शूर होते, योद्धे होते. आणि राजाने सांगितलं की अहो आपला इलाखा मध्ये पंढरपूर नावाचं क्षेत्र आहे, क्षेत्र म्हणजे आणि त्या ठिकाणी एक दलमाजी नावाचा डाकू दरोडेखोर राहतो आणि तो लोकांना त्रास देतो, तसं करा त्याचा बंदोबस्त तुम्ही करा. म्हणून काही सैनिक घेऊन त्या दलमाजी डाकूला रामचंद्र पंतांनी आणि पकडलं, त्याला शिक्षा केली आणि तो भाग जो आहे सगळ्या गावकऱ्यांना फार आनंद झाला की महाराज आता तुम्ही इथंच राहा म्हणे, आम्ही राजाला सांगतो. गावकऱ्यांनी सांगितलं की महाराज या सद्ग्रस्तांना या रामचंद्र पंतांना आमच्या गावातच राहू द्या, हे फार शूर आहे, वैद्य आहे, शिवाय आणखीन भगवान मल्लिकार्जुन म्हणजेच भगवान शंकराचे भक्त आहे, आम्ही या ठिकाणी त्राय भगवान झालो. रोपच ती विरळ होती. 1100 इसवी सन नाही शक्य 1115 चा भाग होता, म्हणजे 1100 आणि त्यावेळेस त्यांचं कार्य पाहून अनेक तीर्थक्षेत्राची यात्रा करत असताना भगवान गहिनीनाथ, भगवान गोरक्षनाथ आणि हे प्रतितलावर चिरंजीव आहेत ते फिरतात आणि एवढं चांगली गावाची सुधारणा केली, गावाचे रस्ते केले, ठिकठिकाणी झाडं लावलेत, जे जे मंदिर पडके होते त्या मंदिराची व्यवस्था केली, गावकऱ्यांनी सहकार्य केलं आणि त्यावेळेस पांडुरंगाचं मंदिर बांधलं गेलं. तिथंच ती मूर्ती सापडली, ती काही घडवली नाही, आला तसं तिथं थांबलेलं आहे पुंडलिकाकरता. पण मधल्या या युद्धाच्या काळामध्ये आणि धर्माचा द्वेष करणाऱ्या मंडळींनी मंदिर पाडलेत, मंदिराच्या मूर्त्या अस्तव्यस्त केल्या, म्हणून काही लोकांनी मूर्त्या पुरून ठेवल्यात भक्त लोकांनी, आणि मग ती पांडुरंगाची मूर्ती अशीच जमिनीत होती आणि ती रामचंद्र पंतांनी काढून त्या ठिकाणी मंदिर बांधलं, ते पहिलं मंदिर पांडुरंगाचं. आणि त्या डाकूला शिक्षा केली. पुढं त्यांचा रामचंद्र पंतानंतर कृष्णपंत, त्याच्यानंतर हरिप्रसाद पंत, त्याच्यानंतर मुकुंदराज पंत, त्याच्यानंतर मुरारीबुवा, त्याच्यानंतर अच्युतराव पंत आणि अच्युतरावाच्या पोटी नरहरी महाराज. म्हणजे विचार करा की 1 2 3 4 5 6 7व्या पिढीतच आपल्याला आणि भगवत भक्त पाहायला मिळतं. म्हणजे भगवान शंकराची भक्ती करत असताना सुद्धा रामचंद्र पंतांनी म्हणजे 7व्या वंशजांनी विष्णूची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती म्हणजे नाही घडविली नाही. घराण्यामध्ये मुळापासून तर शिवभक्ती, शिवशिव अक्षरे दोन जो जपे रात्रंदिन, धन्यदयाचा संसार परमार्थाची त्याची घर. विचार करा की शिवभक्ती भक्तिमार्ग असून सुद्धा शौर्याची गाथा राजाला माहीत होती की या घराण्यामध्ये शौर्यवान पण आहे, म्हणजेच रामचंद्र पर्यंत शौर्यवान पण होते आणि भक्तिमार्गातले पण अग्रगण्य होते. असं दोन्ही लागतं, दोन अंग असतात ना, नाण्याला दोन बाजू असतात, छापा आणि काट.
आणि म्हणून या अच्युतरावांची पत्नी सावित्रीबाई आणि त्यांच्या पोटी आणि भगवत भक्त मुलगा जन्माला ते संत नरहरी महाराज. शिवकृपेने मुलगा झाला. मुलगा नव्हता, खूप भगवत भक्ती केली आणि मग त्यांना मुलगा झाला. त्यांचं नाव ठेवलं नर हरी. नर हा शब्द भगवान शंकराचा वाचक आहे, हरी तर भगवान नारायणच आहे. म्हणून शके 1115 श्रावण शुद्ध नवमी अनुराधा नक्षत्रावर सावित्रीबाईच्या पोटी शिवचैतन्याचा अंश पुत्ररूपाने प्रगटला. हाच मुलगा पुढं नरहरी महाराज नाव ठेवलं नरहरी, आणि ते विख्यात संत झाले. घरामध्ये शिवभक्ती मल्लिकार्जुनाची, आणि म्हणून बाळकडूच ते पाडले. जसं सद्गुरू जनार्दन स्वामीला लहानपणीच आजोबाच्या माध्यमातून म्हणजे आईच्या वडिलाच्या माध्यमातून ते पंढरपूरला अजूनही मल्लिकार्जुन शिवमंदिर आहे. त्या मंदिरात आणि आईवडील लहानपणीच मुलाला घेऊन जातात, म्हणून मुलांना संस्कार हे लहानपणीच लागले पाहिजे. आता काल उद्या पर्व काकडीची समाप्ती राहील. लहानपणी आई उठा, काकड्याला उठा, उठून द्यायची. आता खरं थंडीचे दिवस असतात, इथं उठणं ते सकाळी आंघोळ करणं काकड्याला पाठवणं, पण लहान मुलगा आला मी तुला हे देईल तुला ते देईल खाऊ द्यायचं म्हणून काय द्यायचं. पोळी असली, पोळी म्हणजे सणासुदीला मिळायची, त्याच्यात गोड टाकून मी तुला त्याचं लाडू करून देईल, जाय काकडा करून ये. मग लहानपणी काय लागतं खायला असलं की मग मुलं बरोबर हे काकडा करून द्यायचे जायस, हे संस्कार असतात लहानपणीच आईवडिलांचं हे आद्य कर्तव्य महाराज. म्हणून आजच्या पिढीला मी सांगत असतो, सांगायचं माझं काम आहे, व्यासपीठाचं काम आहे की लहानपणापासूनच मुलाला हे संस्कार लावा. तू स्वयंभू झाला पाहिजे, त्याचे बूट घालणे त्याला स्वतःला घालू द्या, त्याला सांगा बूट घाल, आई मला बूट घालून दे, मम्मी मला हे करून दे. ॲडव्हर्टाईज बी असे येतात, मम्मी बहुत हेवी आहे, मग द्या त्याला अंडे द्या आणि द्या त्याला फलन द्या. अरे हे सशक्त करणे, सशक्त करू नये मुलाला अशातलं भाग नाही, पण सशक्त ज्या चांगल्या सकस आहारानं होईल त्याच्या मांसाहाराचं कशाला उल्लेख करायचा, मांसाहार काय आपल्यासाठी. सशक्त तर आली पाहिजे मुलाला, त्यानं व्यायाम केला पाहिजे, त्यानं चांगलं त्याला दिलं पाहिजे, हे दुसरं कशाला द्यायचं हे समजत नाही का आपल्याला. युक्त आहार विहारस्य युक्त रष्टश्च कर्मसु युक्त स्वप्नाबोधस्य योग भवती दुःखा. पुढं जर तुम्हाला दुःख येऊ नये असं वाटत असेल तर आताच त्या मुलाला सकस आहार द्या, सात्विक आहार द्या. सात्विक आहार त्याची बुद्धी सात्विक होईल. युक्त आहार विहारस्य सहावाद द्या. आणि म्हणून हे फार आताच्या दृष्टिकोनातून माझ्या माय बहिणीला विनंती आहे की त्याला सकस आहार द्या, पण तो आपला सात्विक द्या. हे ते पोगा पंडित खातात काय आणि हे खातात काय आणि ते खातात काय, बाबा हा दुसरं काही खातच नाही, हा जेवणच करीत नाही, मग खातो काय, मग त्याला ते आवडतं काय ते काय कुरकुले का मुरकुले का त्याचे ॲडव्हर्टाईज ते काय म्हणतात त्याला, तुम्हाला त्याचे नावं येत ते कुठून निघले काय माहिती. असं वाचण्यात आलंय की जे तांदूळ कोणी खात नाही ज्याला रातड म्हणतात आदिवासी भाग, देवभावाला विचार रातड तांदूळ लाल असतो तो लवकर शिजत नाही.
अशा तांदुळापासून मग आता त्याचं वेस्टेज येतो, कोणीतरी डोकं लावलं असेल याच्यापासून, मग हे सगळे कुरकुले फुरकुले काय असेल. विज्ञान युग आहे ना, मग ते असं करणारच, वेस्टेज जाऊ देणार नाही. शिवार लहानपणीच बाळकडू सद्गुरु जनार्दन स्वामींना पाडलं माळसाईनी किसनराव पाटलांनी, तर लहानपणापासून शिवभक्ती महाराज. खेळायचं तरी नदीच्या काठावर, पूर्णा नदी शिवना नदी च्या काठावर, मुलांना आपण पिंड करू, आपण काडीमुडीचं घर करू. लहान मुलं पहा खेळतात, खोपं खोपं खेळतात. बाबाजीचं प्रवचन ते खोपं का करतात की त्यांना पुढं खोपं करायचं आहे म्हणजे घर करायचं आहे. जे मुलं खोपं खोपं खेळतात ना, तर निश्चित नवं घर बांधणार भविष्य आहे ते सपुताचे पाय पाळण्यात. नाही तर पहा काहीच्या पिढ्या होऊन जातात तरी घर तसंच, घर कोणी तयार करत नाही. आता पहा मुलं थोडं चांगलं झालं का चांगला बंगला बांधतात, चांगली गोष्ट आहे, उत्पन्न तेवढं आहे. आणि म्हणून लहानपणापासून शिवभक्तीचं आणि घरात असल्यामुळं भगवंताची अनन्य भक्ती शिवभक्ती. हे एक सिद्धांत आहे देवावर निष्लक्ष देऊन ऐका, की बालवयात जर धार्मिक संस्कार असले ना त्याची आकलन शक्ती वाढते. खरंय, लहानपणापासून मुलाला जर धार्मिक संस्कार असेल तर त्याची आकलन शक्ती वाढते. तशा प्रकारचे नरहरी महाराजांची आकलन शक्ती एवढी झाली की त्यांचं अध्ययन लवकर झालं, शिकले पण थोडंफार, त्यावेळेस काय थोडं शिकायचे, पण जे काही शिकले ते ताबडतोब आत्मसात केलं. असं अनेक लोकांचे उदाहरण आहे, अनेक संतांचे उदाहरण आहे. प्रभू रामचंद्र अल्पकाळ गुरुग्रही राहिले, तर अल्पकाळात सर्व विद्या शिकले. भगवान श्रीकृष्ण सांदीपनी आश्रमात राहिले गुरुदेवांच्या, तर अल्पकाळात सर्व विद्या कशी शिकू शकतात. स्वामी विवेकानंद संस्कृत हे ते अल्पकाळात कसं काय शिकले, एवढं आयुष्यात फार कम मिळालं. आद्य शंकराचार्य भगवान, श्री ज्ञानेश्वर माऊली, या अल्पकाळात एवढे विद्वान कसे झालेत. याचा अर्थ त्या संस्कारानं आकलन शक्ती वाढते हा सिद्धांत विज्ञानानं सांगितला आहे. कारण विचारशक्ती दुसरीकडं नाहीच ना, साहजिकच हे सूत्र आहे. विचार जर आपले एकाच बाजूला असेल दुसरीकडं नसेल तर मग आपोआपच आकलन शक्ती वाढते. आता हे संशोधन करून आहे लसाचं, लस निघावी म्हणून, तर ते आकलन शक्तीचाच भाग येतो. एकाग्र करून कशामुळं होईल, कशामुळं होईल, कसं काय तयार करायचं, कोणकोणते त्याच्यामध्ये मिनरल वापरायचे, तशा प्रकारची अतिशय उत्कृष्ट कारागीर झालेत. सोनं चांदी तयार करणं दागिन्याची, कारण मुळातच सोनार होते. नरहरी सोनार आणि चांगल्या प्रकारचा धंदा वाढला. त्यावेळेस लोकसंख्या विरळ होती महाराज, दागदागिने करणं सोननान वापरणं फार होतं. बांधुण्यात निजाम होता मराठवाड्यातला, त्याचं पलंग सोन्याचा होता. दिवे लावले ना दिवे, दिवेसुद्धा सोन्याचे होते. त्यावेळेस दिवे लावायचे, त्यावेळेस अशी रोषणाई नव्हती, ते दिवेसुद्धा सोन्याचे होते. आणि चांगले चांगले हिरे, अजून तुम्ही जाऊन बघा त्र्यंबक राजाचं आणि सुवर्णाचा मुकुट आहे त्याच्यावर हिरे आहेत, अंधारात सुद्धा ते चमकतात.
स्वयंप्रकाश सारखे, थोडा जरी प्रकाश मिळाला तर ते चमकतात, अंधारात चमकतात. आणि अशा प्रकारची समृद्धी होती त्यावेळेस. सोनं अतिशय शुद्ध मिळायचं, रत्न अतिशय शुद्ध मिळायचे. आता रत्न बघा तुम्ही, पाचूची अंगठी आणली आहे कारण आता पाचू हा सोन्यापेक्षा मागे कॅरेटवर मिळतो. केवढ्या लहान 300 रुपयाला बरोबर. पाचू काय 300 रुपयाला येईल का? त्याचा कण तरी येईल का 150 रुपये? हे सर्व समुद्रातून निघालेले रत्न असतात. पण आजकाल त्यावेळेस असे दागिने करण्याचे कलाकुसरीचे कलाकार होते. बघा तुम्ही अजूनही पांडुरंगाला जवळपास 150 किलोचे दागिने आहेत. छत्रपतींनी सुद्धा आणि एक हार दिलेला आहे पांडुरंगाला, तुळजा भवानीला. त्यावेळेस काय कारागीर होते महाराज, तुम्हाला पहा निरीक्षण करून पहा पांडुरंगाच्या किती चांगलं घडवणार आहे. आता तर मशीनच्या सहाय्यानं निघलं सर्व, बँटॅक्स निघले आता फक्त. हे खऱ्या सोन्यापेक्षा चांगलं दिसतं. आणि त्यांनी सांगितलं की याला पाणी लागू देऊ नका, आंघोळी टायमाला काढून ठेवा, फक्त दाखायचं शो, ओनली शो पीस. शो पीसच आहे सर्वात, माणसंसुद्धा शो पीस आहे. परमार्थसुद्धा शो पीस सारखा झाला. चांगला नटून थटून महाराजांना जर कथा प्रवचन लागलं तर पण असं म्हणतात बघ, कोणी पार्लरमधून जातात कथा करायला कथाकार लोक. बरं आहे, भगवान ज्यांनी भागवत सांगितलं ते राजा परीक्षिताला, ते दिगंबर होते महाराज, शुक महाराज, किती वैराग्याची मूस. शुकापरी पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी ऐसा नमस्कार माझा तया रामदासा, असं रामदास स्वामींचं वर्णन आहे. असं वैराग्यशील माणसं करू शकतात. भगवंतांनी सुद्धा सहाव्यात सांगितलं की वैराग्य आणि अभ्यास हे दोन असेल तरच माझी प्राप्ती आहे, आणि वैराग्य नसेल तर. आणि म्हणून चांगल्या प्रकारचे दागिने करायला लागले. वय वाढलं, आईवडिलांना वाटलं की खूप दिवसानंतर मुलगा झाला, वृद्धावस्थेत आपली जन्माची आपल्याला आता सून घरात आली पाहिजे, साहजिकच संसारी जीवाचा हा भाव आहे. आणि म्हणून लग्न करायचं ठरलं. जी मुलं धार्मिक असतात ना, ती आईवडिलाच्या आज्ञेच्या पलीकडे नसतात. बेटा तुझं लग्न करायचं म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणे जी मुलगी तुम्हाला आवडेल ती मला आवडेल. आजकाल तसं आहे का, जी मला आवडते तुम्हाला नाही आवडली तरी चालेल, पण मला हिच्याशीच लग्न करायचं आहे. आय लव यू, हिच्याशिवाय मी जगू शकत. असे बरेच थिरीज वित्त्यात चालू आहे की तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, तो म्हणतो तुझ्याशिवाय मी जगू शकत, मरण बाबा. मंगळगड्याच्या श्रीपती पंतांची मुलगी सुकन्या गंगा हिच्याबरोबर आणि नरहरी महाराजांचं आणि विवाह झाला. आणि कर्मधर्म संयोगानं घरात मल्लिकार्जुनाची पिंड तयार करताना थोडा ठोका जास्त लागला लिंगाला. बाबाजीने ज्या ठिकाणी 20 मंत्राचं अनुष्ठान केलं त्या ठिकाणी पिंड होती खाली. आम्ही विद्यार्थी होतो, खांदापोरव इथं पिंड आहे, तर खूप 5-6 फूट खोल खांदलं की याचं अवदंबराचं झाड होतं. आणि ते काही नुसती मातीच निघायची, नदीचं पोयटा वाहून आला. आम्ही 5-4-5 विद्यार्थी होतो, आहे अजून ते सर्व विद्यार्थी. अरे काय परव, अजून काहून लागणं, अजून काहून लागणं. आणि ठक्कदेशी त्याच्यावर टिकावं लागलं, आणि नेमकं ते आपल्याकडूनच लागलं. जी पिंड होती खाली ते नेमकं ते शिवलिंगावरच लागलं. म्हणून भाऊजी जाऊ लागू दे ना, तू आटकून थोडी मारलं
लागलं तर लागलं, वाईट वाटलं बरोबर नाही ते ईश्वराला लागल्यासारखं होतं. अरे त्याला काय म्हणतो, तो अनेक प्रकारचे आघात सहन करतो, तो परात्पर परमेश्वर आहे. आता तेवढं कुठं समजायचं त्यावेळेस, लहान बुद्धी असते आपल्याकडून. नरहरी महाराजाकडून मल्लिकार्जुनाची मूर्ती घडताना ते ठोका लागला, त्यांना खूप वाईट वाटलं, त्या दिवशी खाल्लं. अशी भगवंताविषयी अनन्य भक्ती होती. शिव भोळा चक्रवर्ती त्या दिवशी उपवास केला. खूप वाईट वाटलं की आपल्याकडून असं झालं. वडिलांनी सांगितलं, अरे बाबा आपण कारागीर आहोत, कारागीर ज्या वेळेस त्याच्यातून मूर्ती बनवतो तर किती ठोके मारतो, अगोदर मोठ्या हातोड्यांनी मारतो, घनांनी मारतो, आणि मग हळूहळू हळूहळू, आणि डोळे करताना किती बारीक छन्नी हातोडा वापरलं. तुम्ही गेलात कधी गिरनारला, तर तिथं आणि जैन मंदिर आहे, अशी तुम्ही सूर्यफूल पाहिलं असेल, खेड्यातली मंडळी सूर्यफूल माहिती, असं सूर्यफूल असं वर असं इथं फुल लावलं ना, असं सूर्यफुलाचं भगवान महावीरावर असं छत्र आहे. ते सूर्यफुलामध्ये बारीक बारीक पराग पाहिले, बारीक बारीक पिवळे पिवळे, ते सुद्धा घडवलेले मार्बलमध्ये. आम्ही होतो तो तू माहिती करणार, तो गाईड सांगायला लागला की असं घडलं. तर आमच्यातलं एक आम्ही माउंट आबूला गेलो धर्म परिषदेला, तेव्हा ते त्यातलं आमचे एक त्रिपिटकाचार्य कोण बरेच होते, त्याने सांगितलं की याची मजुरी काय दिली असं ही घडणार. तो हुशार होता गाईड, त्याने सांगितलं की हे बारीक सुकाम अतिशय कुशल काम करणाऱ्याला जेवढं काही त्याच्यातून खाली पडलं ना, मार्बल घडताना जो भुगा म्हणा काय म्हणा बारीक बारीक किलचा म्हणा जे पडलं त्याच्या बरोबर सोनं दिलं, एवढं चांगलं फूल बनवलं, त्याचे परागसुद्धा बनवले ते बारीक 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 बारीक, त्याच्यातून असं बारीक शेंडा येतो ना, जास्वंदीचं फूल पाहिलं तुम्ही, त्याच्यातून असं बारीक शेंडा येतो आणि त्याला असं पुढे चार हे असतात, ते सुद्धा घडवलेले. गाईड बी हुशार होतात, त्यांनी सांगितलं एवढं सोनं दिलं, बाकी तो गपच बसला. जैन मंडळीजवळ काय सोन्याची कमी आहे का, अशा प्रकारचं घडवताना अरे बाबा होतं चालतायचे लागतंय त्याच्यात काय एवढं वाईट वाटून घेऊ नको. अनन्य भक्त भगवान शंकराचे, आणि त्या उपासामुळं त्यांना भगवान शंकराचा दृष्टांत झाला, आणि त्यांनी भगवान शंकराचं रूप पाहिलं. तेच नर हरी महाराजांनी अभंगाच्या रूपानं भस्म उटी रुंड माळा अशा प्रकारचे कलाकाराचं नाव सगळीकडे झालं. आणि एक सावकार त्याला पांडुरंगाच्या कृपेने मुलगा झाला, आणि मग त्यांनी नवस केला असेल, आधी भौतिक मनासारखं व्हावं म्हणून देवाला देवीला नवस करण्याचा हा एक भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, सगळीकडेच आहे. दुसरीकडे त्याला मन्नत म्हणतात, परधर्मीय लोकसुद्धा मन्नत मागतात, त्यांच्यासुद्धा देवा ते मन्नत पुरी करते. मग पहा तुम्ही मोठमोठे दर्गा आहेत, हे आहेत ते आहेत प्रत्येकाचे, त्याला समर्थांच्या भाषेत आदिदवी
असा उपाय त्या सावकारांनी केला की पांडुरंगा जर मला मुलगा झाला तर मी तुला सुवर्णाचा रत्नजडित कंबरपट्टा देईल वाईल. असं होतं, अशी परंपरा आहे. मला चांगला मुलगा होऊ दे, मी तुला 5 वेळेस येईल, 10 वेळेस येईल. त्याला मराठवाड्यामध्ये खेट्या म्हणतात, देवीच्या खेट्या करतात. आमचे आईवडीलसुद्धा दत्त महाराजाचे भक्त असल्यामुळं समोर चक्रधर स्वामीचं स्थान आहे मानभवपंताचे, पायी जायचे हो. मला चांगलं कळतं की मला खांद्यावर घेऊन पायात काही नाही, वाहनं नाही, काही नाही. उन्हाळ्याचे दिवस, पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा, दर पौर्णिमेला जायचं, किती त्रास सहन करायचं. माझा भूत खेतर विश्वास नव्हता आलेला असतो, पण माझ्या मित्राची जी आई होती काशीनाथ म्हणून मित्र होता, त्याचं 8-9 कदमच होतं. त्याच्या आईला 1 रुपयाची चिल्लर सुद्धा मोजता येत नव्हती. बिचारले शिकलेलं नाही, काही नाही, आज नाही कर कष्ट करणार. तिच्या अंगात पिशाची आई तर ती उत्कृष्ट हिंदी बोलायची, तिला मराठी बोलता येत नव्हती सहज. आपली आई कशी बोलते, मोकळ्या बायाची कर भाऊ चोळी, तर मोकळ्या बाया बाया मोकळ्याच राहतात. नाही नाही असे पुंगळ नको, अशा थाईट नको, त्याला पुंगळ म्हणतो. आता एक कोणाला कळंग आहे, त्या शिंप्याला सुद्धा कळंग आहे. अशी ती भाषा. आधी भौतिक भाग जो आहे तो असा नवसाचा नवस कर, चांगल्या प्रकारचा मुलगा होऊ दे, मी तुला सोन्याचा सुवर्णाचा कुंभारपट्टा वाहील. आणि मग असं तयार करणारा कारागीर कोण आहे? मग नरहरी महाराजांचं नाव होतं. आणि शिकलेल्या त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही, असं कंबरपट्ट मग कोणाचं बनायचं? पांडुरंगाचं. म्हणजे पांडुरंगाच्या मंदिरात मी जात नाही, मी भगवान शंकराचं भक्त आहे. काही काही लोक विपर्यार्थ सांगतात की नाही 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 मी मंदिरात येणार नाही, नसं नाही तसं नाही तसं नाही. माझं अनन्य भगवंताचं, माझा अनन्य भाव भगवान शिवाच्या चरणी आहे. मी पांडुरंगाचं करजोडा करून देईल, पण तुम्ही माप आणा. विवेकी हा विवेक या ठिकाणी मला चांगला चरित्र वाटलं हे. असे विवेक संपन्न नरहरी महाराज होते, भगवत भक्त होते. बाबा तुम्ही माप आणा, मी करून देतो. तुम्ही मंदिरात या, त्यांची पूजा आरती करा, मग तिचं माप घ्या. असं मी माझं मल्लिकार्जुन आहे. आणि देवाला सुद्धा वाटलं की ना नरहरी महाराज थोडा भेद आहे बा, यांचा भेद जावा. ईश्वराचा संकल्प आहे म्हणून या ठिकाणी मनुष्य नाम सहश्रेष्ठ. हा संकल्प आहे भगवंताचा आहे, हा संकल्पाचा श्लोक आहे. म्हणून देवाने संकल्प केला मनामध्ये की नाही नाही, नरहरी महाराज जर भगवान शंकराचे एवढे अनन्य भक्त आहे, तर त्यांच्यातलं हे द्वैत गेलं पाहिजे, यांना अद्वैत समजलं पाहिजे. ही ईश्वराची किरणी महाराज, ईश्वर आहे तो. तो कोणाचा अहंकार आणि हे करू देत नाही, त्याला शुद्ध करतो. आई जसं लहान मुलगं रडतं, त्याला गरम पाण्यानं स्नान घालते, त्याला विशिष्ट प्रकारची उटी लावते, ते रडतं, त्याला ते आवडत नाही. पण तिला माहिती आहे की हे असं केलं, हातपाय ताणले यायचे थोडे, आणि मग हे पाहतो मी ते स्नान झालं का, मुलांना आंघोळ घातली का, मस्त झोपतो. तशा प्रकारचं नरहरी महाराजच्या मनातलं हे द्वैत जायला पाहिजे, म्हणून पांडुरंगाचा हा संकल्प आहे. म्हणून हा श्लोक तुम्ही ऐका चांगलं. फार मोठे शास्त्रीय आचार्य आहेत, भगवद्गीतेवर ज्यांचं फार मोठं कमांड आहे, पांड्या काय ना त्यांचं, आता ज्यांचं रास्तावर चालू आहे, भूपेंद्र भाई, त्यांनी सांगितलं की हा संकल्पाचा श्लोक घ्या ना. हा संकल्प आहे, पण संकल्पमध्ये अद्वैतता यावी, सर्व समानता यावी, म्हणून ईश्वराने संकल्प केला की नाही नाही नरहरी महाराजाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे आणायचंच आणि दाखवायचंच चमत्कार. आणि म्हणून त्या जिला कंबरपट्टा तयार करून एखाद्या द्वादशी दिवशी समाप्ती केली, सर्व पंढरपूर लोकांना जेवणाला बोलवलं, सगळं तयारी झाली. आणि तो करजोडा तुम्ही माप घेऊन या, त्या मापानं तो करजोडा बनवून दिला, तो
तो अलंकार बनवून दिला नारायण महाराजाने, तिथे गेल्यानंतर तो चार बोट कमी पडला, तुम्ही माप दिलं त्याप्रमाणे मी केला. सावकारांनी सांगा अहो वेळ चालली, परत करून द्या, चार बोट वाढून द्या. चार बोट वाढून दिलं तर चार बोट कमीच पडला, काय करायचं बा. असं दोन तीन वेळेस झालं आणि मोर तसं चाललं, लोक जेवण्यासाठी थांबले. काल एकादशी असून काही काही लोक जेवण्यासाठी थांबले. मोठी एकादशी मला वैशिष्ट्य वाटतं की आमचे वडील मान बापांदाचे होते, तरी परंतु दोन एकादशी करायची आणि शिवरात्र करायची. मला आश्चर्य वाटलं, मला जेव्हा कळायला लागलं की का बरं करतास, पूर्व संस्कार असतात ते आईचे वडिलांचे त्यांच्यावर, ते तीन उपास करायचेच. ते लहानपणी उपास करणं म्हणजे खिचडीसाठी, आता जेवायला मिळणार नाही खिचडी, खिचडी लहान मुलांना आवडते. त्यावेळी शाबदाना पण चांगला यायचं, बगर पण चांगली यायची, ती गावठी बगर असायची, ती आई ती दळायची त्याची काय धिरडे वगैरे, मग खायच्या निमित्तानं होय ना उपास. सगळे लोक थांबलेत, अहो असं काय करता नारायण महाराज, किती मोठं होऊन राहिलं लहान होऊन राहिलं, असं करा तुम्ही मंदिरात या. सावकार स्वतः आले आणि पत्नीने सांगितलं अहो एवढे मोठे सावकार आहेत, एवढी मोठी आपल्याला मजुरी दिली, तुम्ही जायला पाहिजे मंदिरात, तुमच्या हातानं माप घ्या. आणि असं म्हणतात की विनोदानं सांगतात की नारायण महाराज मी नाही जाणार, पण त्यांची मेहुणी आली होती तिचं नाव भागीरथी होती. असं म्हणतात की नारायण महाराज दोन पत्न्या होते, पण या चरित्रात नाही दोन पत्नी. मग विनोदानक होईना तर मेहुणीने सांगितल्यानंतर अहो जा असं काय करता, एवढा मोठा सावकारी एवढी मोठी मजुरी देऊन राहिला, तुम्हाला जायला काय हरकत आहे. पत्नीचं नाही ऐकलं, मेहुणीचं ऐकलं, म्हणजे असं एक विनोद आहे. सांगितलं सावकार नाही अहो तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधतो, तुम्ही नका भाऊ पांडुरंगाला, पण माप घ्यायला ते हा म्हणे मग तसं येतो. आणि मग नारायण महाराजांनी डोळ्यावर पट्टी बांधतो गेले माप घ्यायला. कमरच माप घ्यायला शिवलिंग कसं, मल्लिकार्जुनाचं शिवलिंगासारखं कसं दिसून राहिलं. त्यांनी पाहिलं तर अरे शिवलिंग कसं काय, मला तुम्ही मल्लिकार्जुन मंदिरात आणलं काय सावकार, नाही हो पांडुरंगाच्या मंदिरात तुम्ही असं काय करता. अहो म्हणे सगळं मला शिवलिंग वाटून राहिलं, म्हणून थोडीशी पट्टी पाहिली पांडुरंगाचं रूप, परत पट्टी जा देवाचं रूप पाहायचं. असं तीन वेळेस जा. आणि महाराज दर्शनम स्पर्शनम पापनाशनम, पाप काय, पाप हे ईर्ष्या, या सर्व पापाच्या वहिनी द्वेष, यानं पाप होतो, ईर्ष्यानं पाप होतो, द्वेषानं पाप होतं, लोभानं पाप होतं, हा सारा परिवार आहे पापाचा. अरे स्पर्श झाला पांडुरंगाचा महाराज, काय लाखो लोक पांडुरंगाचं स्पर्श झाल्यानंतर काय आनंद होतो तुम्ही विचार करा. महिना महिना दोन दोन महिने पायी चालतात, दोन एकादशा, आषाढी कार्तिकी भक्तजने येते व साधूजने, चंद्रभागेमध्ये स्नान ती करते, दिंड्या पताका वैष्णव नाचते, पंढरीचा महिमा वर्णावा किती. आणि म्हणून देवाहो तिथं त्याला स्पर्श झाल्यानंतर इतका त्रास, मग एक इंजिनियरांचा अनुभव, काय लोक जातं महिना महिना ऊन वारा पाऊस सहन करतात, खाणं पिणं नाही, हे नाही ते नाही. त्याने असा अनुभव घेतला की आपण जाऊन पाहू काय. बुद्धिजी माणूस आय टी क्षेत्रातला, मोठ्या कष्टाने गेला पंढरपूर, जशी वारकरी राहतं तसं प्रयोग करावं मग जरूर, अनुभव घ्यायसाठी प्रयत्न, अनुभव ही श्रद्धेचं मूळ आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर खूप 12-14 तास लागले दर्शनाला. आणि महाराज त्यांना दर्शन घेतल्यानंतर त्याला असं जाणीव झाली, त्यांच्या भाषेत ऊर्जा मिळाली, निगेटिव्ह ऊर्जा निघून गेली. आताची भाषा विज्ञानाची निगेटिव्ह ऊर्जा आहे तुमच्या घरात, तुम्ही धूप लावा, हात धूप लावा, ही उदबत्ती लावा, हे लावा ते लावा, हे यंत्र ठेवा, तुमची निगेटिव्ह ऊर्जा जाईल. म्हणजे आता ही भाषा आहे आजच्या विज्ञानाची, म्हणून अज्ञान विज्ञान योग आहे. ते स्पर्श केल्यानंतर त्याला अशी जाणीव झाली की थकवा एकदम निघून गेला, असे काय दिव्य औषधी आहे. म्हणून दर्शनम स्पर्शनम पापनाशनम
हे जे विपरीत विचार आहे मनामध्ये ईश्वराच्या व्यतिरिक्त ते निघून जातात. नरहरी महाराजांनी स्पर्श केल्यानंतर त्यांच्यात द्वैतच निघून गेलं. कारण मग एकच हात हरिहरा तुम्ही नका मानू भेद एका एलांटीचं फेर. आणि मग महाराज खरं वास्तविक नरहरी महाराजाला सुद्धा गैनीनाथांनी शैव संप्रदायाची दीक्षा दिली होती. अनुग्रह जो मंत्र दिला जातो कानामध्ये प्रथमदर्शनी त्याला अनुग्रह म्हणतात. सद्गुरू जनार्दन स्वामी हजारो लोकांना अनुग्रह द्यायचे, पण बाबाजीसुद्धा शैव संप्रदायाचे असताना वैष्णव मंत्र द्यायचे. मग त्यांना दीक्षा ज्यावेळेस नागबाबांनी दिली त्यावेळी त्यांना शैवमंत्रांनी दीक्षा दिली, त्यावेळेसुद्धा मंत्र दिला जातो. त्या तो मंत्र अनुग्रह दीक्षाचा मंत्र अनुग्रह आहे, त्या सांस्कारिक अनुग्रह येतो. त्यावेळी त्यांना शैवमंत्र दिले गेला. आणि नागबाबा हे भगवान दत्तात्रेयाचे भक्त होते. आणि ह्या नाथ संप्रदायामध्ये दत्त भगवान आणि भगवान शिव असं एकत्व आहे. म्हणून जनार्दन स्वामी शैवपंथातल्या असताना सुद्धा दरवर्षी गुरुचरित्र पारायण करायचे, स्वतः करायचे. पाहा तुम्ही बाबाजींचा उभा फोटो आहे समोर, गुरुचरित्राचं ग्रंथ आहे हातामध्ये, त्रिशूळ आहे, तो फोटो आहे तिथं. हा प्रत्यक्ष फोटो आहे, काय काल्पनिक नाही तो. पायाला कळ लागल्यामुळं मग जप करायचा तर मग आधार पाय थोडे विकल होते, मग त्रिशूळाचा आधार घेऊन बाबाजी मानसिक जप करायचे, हातात माळ नाही. आणि म्हणून पारायण करताना पायाला जर काही त्रास झाला तर मग उभं राहून थोडं आणि मग तो फोटो आहे. फोटो काढतो ब्लॅक अँड व्हाईटचा फोटो, त्यावेळेस कुठं हे होतं बाबाजी सिद्ध असण्याचा फोटोसुद्धा ब्लॅक अँड व्हाईट होतं काढलेलं समोर. बाबाजी फोटो काढून द्या तुमचा, भगवत भक्तांनी एकानं सांगितलं, अरे भाऊ कशाला फोटो मिटू काढता, काय करायचं तर फोटो. नाही नाही बाबाजी असं नका करू, प्रसन्न झालेच सेवाधारी माणसं प्रसन्न झाल्यानंतर तेच ऐकावं लागतं. गैरी सहानुभूती जी खाणीवाले की आज्ञा कवलंगन नाही करणं चाहिए. भगदंत आनंद कौशल्यान बौद्ध भिक्षुकाचं वाक्य माझ्या लहानपणी पाठ केलेले. आणि मग बाबाजी असं नक काढू द्या फोटो, बरोबर काढ बसतो सुद्धा. ती माळा बिळा घातली, पण एक माळ खाली आलेली, हे दोन्ही हाताची मळ, ते फोटो काढता काढता ती खाली आली, ती वर नाही केली त्यांनी, तशीच ठेवली बाजून. त्यानं बिचारा तिथे शंकू होता तर ठेवून दिला, उदबत्ती लावून दिली, बाजू काढू. काय सेवाधारी लोकांचं ऐकावं लागतं. पण आज किती आहे? आणि मग बाबाजीनं सांगितलं, तू चांगलं केलं भाऊ, हा फोटो काढ याच्यामध्ये फार शक्ती आहे. हा तपस्याच्या काळातला फोटो आहे. आणि मला त्याचा अनुभव आहे, आमच्या एका मित्राला थोडा पिशाची बाधा झाली, त्याचसमोर हा फोटो नुसता असेल त्याच्या समोर ठेवला, फार वेड्यासारखा करायला लागला. त्या समोर ठेवला थोड्या वेळानं त्याला झोप लागली आणि त्याच्या छातीवरच ठेवून दिला. पूर्वी 10 पैसे लिहायचं बाबा फोटो, अजून आहे का नाही काय माहिती, घरी होतं 10 पैसे बाबाजींचं फोटो, 10 पैसे होते त्या, 5 पैसे 10 पैसे 10 पैसे लिहायचा तो फोटो. ते लहानपणी श्रद्धा शुद्ध राहते, रात्रभर त्याला चांगली झोप लागली, दुसरं दिवशी चांगलं झालं, बाजीकडे घेऊन गेलो बाजी असं असं झालं. अरे त्या फोटोमध्ये फार शक्ती आहे बरो, तू जो आहे का तो फोटो म्हणे आहे आहे बाजी विकत घेतला का बाकी लक्ष घेतलं 10 पैसे. काय लीला होती महाराज, असा महापुरुष कोणी नाही.
मग महाराज नरहरी महाराजांना एवढं त्या भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं महाराज, मग पांडुरंगावर अभंग करायला लागले. दोघांचं साम्य, हरिहराचं साम्य, जनार्दन स्वामीच्या जीवनात जे दिसतं तुम्हाला हरिहराचं साम्य, तेच नरहरी महाराजांच्या जीवनात दिसायला लागलं. आणि मग संसाराकडे दुर्लक्ष व्हायला, दोन मुलं, एक मुलगी एक मुलगा, आणि भजन पूजन कीर्तन हेच करायला लागले. आणि मल्लिकार्जुनाची पूजा करायची, पांडुरंगाची पूजा करायची, याच्यातच चालला वेळ. भजन पूजन चला, कीर्तनाला चला, भजनाला, संसाराकडे दुर्लक्ष व्हायला आले. गंगाबाई, त्यांची पत्नी, मुलगा मालूनाथ आणि नारायण अशी दोन मुलं होती. आता संसारात लक्ष नसल्यामुळं मग काय वास काय करता, थोडे संसाराकडं तरी पाहा जा. तो मल्लिकार्जुन पाहून गेल, तो पांडुरंग पाहून गेल, त्याचा संसार तो मग असं करून थोडी चालणार आहेत. आणि म्हणून देव मला फार की त्या मल्लिकार्जुनाची प्रार्थना केली गंगाबाईने की यांना सद्बुद्धी द्या, संसाराचा असं आम्हाला उपास पडून राहिला. आणि पांडुरंगाची प्रार्थना केली की देवा यांना थोडं व्यवहाराचं ज्ञान द्या, मुलं माझे आता करते नाही अजून. तर महाराज तिला स्वप्नात दृष्टांत झालं की काही चिंता करू नको, न राजमहाराजाला भजन पूजन करू दे, तुझ्या तुझी व्यवस्था होईल. तू शिवपिंडीची पूजा करताना तुला दररोज एक मास सोनं मिळेल, एक मास म्हणजे एक ग्रॅम असं म्हणा, 40 मासी म्हणजे 1 तोळा, 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम, 1 मास सोनं. आता त्यावेळेस 1 मास म्हणजे खूप झालं ना, 1000 वर्ष म्हणजे 1115 खूप झालं ना. मग तिला असा आनंद झाला, बाबाजींना जे दीक्षा दिली आपल्या खोलीत फोटो आहे देवाबाबाचं, ती सकाळी बाबाजीच्या अगोदर उठायची आणि आंघोळ करून येळगंगे म्हणजे ते काथ्याची लंगोटी महाराज, काथ्या स्वतः विणून ती लंगोटी, कोणी दिलं तर खायचे फलार, नाही दिलं तर लिंबाचं फळ खायचे. पण शिव्या शिव्या अशा द्यायचे महाराज, माझं दर्शन झालेलं की ती सकाळीच बाबाजीच्या अगोदर ते शिव. हा दृष्टांत कशासाठी सांगतो की जीवनातला अनुभव आहे. ते बाबाजींच्या दररोज शिवलिंगाला स्नान घालायचं, त्यांना दररोज 1 रुपया मिळायचं. ते थोडे गांडे पिणं होते, ते 1 रुपया म्हणजे खूप झालं 80 वर्षापूर्वी, 80-90 वर्षापूर्वी 1 रुपया म्हणजे फार झाला. दररोज ते 1 रुपया मिळायला ते अगोदर बाबाच्या अगोदर पिंडीला स्नान बिन घालून 1 रुपया मिळाला की मग ते गांजा म्हणा काय म्हणा काय देवाचे कृप. आता हे बाबाजीने सांगितलं होतं आणि ती त्याच्या ज्या मंडळीने पण सांगितलं होतं की ह्या देवाबाबाला दररोज 1 रुपया मिळतो. आता कोणी ठेवत असेल, कोणी काय देवायची लिला, कोणी रात्री ठेवून जात असेल, कोणी असेल भगवत भक्त विचार. आता नाही का लोक ठेवतात बाजूला गल्ला काढून, दररोज एक रिक्षावाला विचारतो, दररोज पहिली जी बोनी होईल ती त्या टाकून आणि ते बाबाजींच्या कार्याला आणून देतो. काय श्रद्धा आहे, असं कोणी असेल विचार. आता हे आपल्याला माहीत होतं. आता आम्ही गेलो दर्शन होतं त्यांच्या, ते म्हणे बाबा बऱ्याच लोकांनी सांगितलं की तू दर्शन जाता तुम्ही पण ते फार शिव्या जातात. बाबाजी होते त्यावेळेस, पहिल्याच वेळेस मी अंदर सुरला गेलो होतो, त्या बसले ते उमरा झाडाखाली. पण गेले गेलं आपल्याला सवय, 5 रुपयाची कोरी नोट ठेवून दिली त्यांच्या पायापाशी, कोरी नोट द्यावं साधूला, झुटी दक्षिणा नाही देणार,
ते 5 रुपये ठेवलं तर आमचे बरेच लोक जाय गेले तिथं, बरेच लोकांना जाणं खूप शिव्या द्यायत, बरं ते आवघडावघड शिव्या द्यायचे. कुठून आला रे? नाशिकहून आलो. थांबायचं का तुला इथं? नाही बाबा, दर्शनाला आलो. बरं, तुम्हाला चांगले बोलायला लागले म्हणून तुम्हाला दररोज नागेश्वर एक रुपया द्यायचं म्हणून. आता नाही देत का बाबा? हे जाऊ दे, ते नको सांगू, ते नको बोलू. असं जर विचारलं असं दुसऱ्यानं तर काय त्यानं भडावी केली असते मला. हे ते नको विचार, जाऊ दे. तो काळे आगळा होता, दर्शन विर्शन घेतलं, पाहिलं खरंच तस काथ्या वळून आपण मुस्क बनवतो तो शिलंगुटी होती. मी तुम्ही लोकांना विचारलं की कसं काय म्हणे बाबा, ते इथं आले तसे फलहार करतात, कोणी फळं दिले, कोणी शेंगदाणे दिले, गोळ दिला तर खातात, नाही कोणी काही दिलं तर निंबाचं फळं खातात. मग ते शिव्या खूप देतात म्हणून कोणी त्यांच्या समोर थांबत. आणि हेच खरं साधूचं लक्ष, विदयी महाराजांचं, कचरा नकोच बाबाजी म्हणजे गबाळ नकोच, ते त्रास देतात मग लोक. म्हणून गाडी बाबा खडाटा मारायचे, काय काय असे विदयी महाराज गजानन महाराज पण शिव्या द्यायचे, गणेश बाबा पण शिव्या द्यायचे. भोसडीचं म्हणे गमती जमती साधायची. खूप देवाची भक्ती दोन्ही देवाची करायला लागल्यानंतर शरीर शेवटी स्नान संध्या देवपूजा हे सर्व करत असताना शरीर थकलं. शके 1207 माघ कृष्ण प्रतिपदा दिवशी दिवस उगाळला, विठ्ठलाच्या मंदिराकडे गेलेत, सांगितलं की पांडुरंगा आता देह थकला, आता तुझी भक्ती करू शकत नाही, आता आता आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. मला दोन्हीचं एक एक करून दाखवलंस पांडुरंगा, तू आणि मल्लिकार्जुन काही वेगळा नाही. आणि म्हणून एक मास सोनं कसं येतं, एक रुपया कसा आला, कसं द्रष्टांत साम्य, त्यांना एक रुपया मिळायचा, यांना एक मास सोनं मिळायचं, म्हणजे ईश्वराची लीला आहे की नाही. पहाय भय वाजेची करणी म्हणून देव नरहरी महाराज सांगितलं की पांडुरंगा असं माझ्यातलं द्वैत काढून टाकलं बाबा, आणि आता या देवाकडून सेवा होत नाही. सकाळी उठणं, देवा दोन्ही देवाची पूजा करणं, सांगितलं की एवढं भजन पूजनामध्ये दंग, एवढी चांगलं भजन कीर्तन करणारे ओ नरहरी महाराज असं काय करता, तुमची आम्हाला आवश्यकता आहे. सारेच महापुरुषांचे भक्त की बाबा तुम्ही असं महानिर्वाणाचं बोलू नका, महानिर्वाणाचे शब्द काढू नका. सगळ्यांनी आग्रह केला, नाही आता आयुष्य संपलं, आता तुम्ही करा शके 1115 ते 1207 जवळपास 92 वर्षाचं आयुष्य आणि नरहरी महाराजांना मिळालं. नामदेव महाराजांनी सुद्धा विनंती केली, अहो नरहरी महाराज तुमचे भजन पूजन एवढं तुम्ही ऐक्य केलं दोन्ही देवांचं. हा संप्रदायाला फार मोठा आधार आहे, नामदेव महाराज संप्रदायाचा विचार करणारे, सांगितलं की तुमचा संप्रदायाला फार मोठा अधिकार आहे, कोणी भेद मानणार नाही पुढं, मग तुमच्यामुळं लोक भेद मानत नाही, तुम्ही एवढा सिद्धांत लोकांना पटवून दिला भागवत धर्माचा, तुम्ही एक प्रकारचं खांबच आहे, अद्वैत करून टाकलं तुम्ही, आणि म्हणून तुम्ही भाष्यकार आहात असं जाऊ नका लवकर. म्हणजे नामदेव महाराज काय कमाल झाली तुमची, तुम्ही संत आहेत, अहो जो आणायला पिकलं पान झालं की झाड त्याला सोडून देतं, पिकले पान पिवळं झालं की झाड ठेवतं की त्याला, आज थोडी वाऱ्याची झोळक आली तर पडून जातं. तसं आता माझं आयुष्य संपलं आहे नामदेव महाराज, चला आता मंदिरात जाऊन भजन पूजन करू. आणि भजन करता करता पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं महाराज, आणि पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय म्हणून, मल्लिकार्जुन महाराज की जय म्हणून,
आणि येणार हरिमहाराजांनी प्राण सोडलं. कश्यत यतपि सिद्धय, किती मोठी सिद्धी प्राप्त झाली. म्हणजे याचा अर्थ ज्यांना ह्या पदापर्यंत पोहोचता येत नाही त्यांनी प्रयत्न सोडू नये. सुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो बीजाय. अर्जुनाने देवाला विचारलं की भक्तिमार्ग करता करता ईश्वर प्राप्ती झाली नाही, अगोदर त्याचं आयुष्य संपलं. तर भगवंताने फार मोठा अभिप्राय दिला महाराज की पुढच्या जन्मी जिथपर्यंत त्याची अवस्था होती त्या अवस्थेच्या पुढं त्याला आपोआप सुचिनाम त्याला सद्बुद्धी प्राप्त होईल आणि तिथून तो पुढं करायला लागेल. काही काही मुलांना सांगावं लागत नाही का बरं, लहानपणापासून त्याला एक का बरं वळण लागतं. काही काही मुलांना पाय पड म्हणलं तर पाय पडतात, काही काही मुलं नाही पडत. याचा अर्थ असा की सुशिनाम जी मागील आहे त्याच्या पुढं त्याची प्रगती होते. आणि म्हणून असाव्या अध्यात सांगितलं भगवंताने की मी त्याला अशा प्रकारच्या श्रीमंत कुळात नाही नाही श्रीमान कुळात जन्माला घालतो आणि तिथून पुढं ती साधनेची आणि सुरुवात होते. म्हणून केलेलं भगवतार्थ कर्म केलेली भक्ती ही जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य देवा तू मला ब्रह्मरस दिला, मी तर खरं वाचतो एक सोनार आहे, सोनं चोरणार आहे माणूस. मी विचारलं सोनाराला की तुम्ही सोनं का चोरतात, म्हणे चोरलं नाही तर आमचं पोट दुखत. देवा मी तुझा सोना रामनामाचं सोनं चोरलं देवा, तुम्हाला ब्रह्मरस पाडला, तोच रस मी ओतून अनेक प्रकारचे दागिने केले. असं आपल्या व्यवहाराच्या माध्यमातून भगवत भक्ती करणारे संत आणि शके 1100 पासून तर आतापर्यंत आपल्या प्रत्येक समाजामध्ये झाले आणि त्यांनी हेच सांगितलं की कर्म आणि पूजा म्हणजेच मुख्य उपनिषदातला एक आहे की पूजा ध्यान जप. हे जसं उपनिषदानं सांगितलं आहे ते संतांनी आपल्या अभंगाच्या रूपानं सांगितलं आहे, तेच आतापर्यंत सद्गुरुजानंद स्वामी करायचे तेच केलं. पूजा ध्यान जप, पूजा सत्यमंत्र सत्यम आपल्या विधीमध्ये आहे आणि हेच आतापर्यंत आहे. म्हणून भक्तिमार्ग टिकून आहे आणि हाच भक्तिमार्गाचा आपण जर आश्रय घेतला तर काही भीतीचं कारण नाही. ही जी भीती निर्माण झाली आहे त्या रोगाची महामारीची, भगवत भक्ती करत राहा, जेवढं आयुष्य तेवढं आनंदानं जगा, कशाला भीती अंतकरणात घालता. आणि काय म्हणतात त्याला मनोबुद्धी बिघडून जाते भीती आल्यामुळं. अभयम संशुद्धी, आयुष्य संपलं की जाणारच कोणी, सगळे थोडी जातात. बाबाजी सांगायचे की शिवभक्त डरो मत, काली का खपरा आहे का शिवभक्त तरी का, जे वेगळ्या मार्गातली मंडळी निघून जाते आयुष्य संपल्यानंतर निघून जातं. तशाच प्रकारचं पांडुरंगात आयुष्य संपलं आहे त्यांच्या चरणी. आणि हेच महत्त्वाचं आहे महाराज, पुढच्या अध्यायामध्ये भगवंत सांगितलं की अंतकालेश मामेवरम स्मरण मुक्तो आकलेवरम. अंतकाळी जशी मती तशी पुढं गती असते ना, अंतकाळीची गती नरहरी महाराजांना पांडुरंगाच्या चरणीच झाली ना महाराज. आणि म्हणून अशा प्रकारची भगवत भक्तीचा सिद्धांत आणि हरिहराचं ऐक्य, जसं जनार्दन स्वामींनी नरहरी महाराजानंतर हरिहराचं ऐक्य साधलं तेच जनार्दन स्वामींनी केलं, जे नरहरी महाराजांनी केलं. जय जनार्दन.